नेत्रा. इंट्रो बघून तुम्हाला कळलंच असेल की ही शिकागो संदर्भात व्हिडिओ आहे. लास्ट इयर आम्ही शिकागो ट्रॅव्हल केलं होतं. मी आता सध्या राहते सिन्सिनाटी मध्ये. ते सिन्सिनाटी टू शिकागो ऑलमोस्ट 5 इयर ड्राईव्ह आहे. शिकागो सिटी इतकी सुंदर आहे की तिथे आम्ही काय काय बघितलं ते आम्ही या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि तिथल्या त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, लक्झरियस हॉटेल्स, आम्ही सेलिब्रेट केलेली आमची फर्स्ट डिनर डे, सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये काय आहे. आमचं सुंदर सिन्सिनाटी शहर, इथे आम्ही राहतो. सिन्सिनाटी टू शिकागो आम्ही 5 तास ड्राईव्ह करून गेलो. शिकागोला पोहोचताच आम्ही प्रथम हॉटेलला चेक इन केलं. सो बेसिकली हा सूट होता, त्यामुळे बऱ्याच अशा किचन फॅसिलिटीज सुद्धा अवेलेबल होत्या. ड्राईव्ह केल्यामुळे थोडा थकवा होताच. नेहमीप्रमाणे ऋषीला ऑफिसमधून कॉल आला आणि अर्जंट काम असल्यामुळे ते कम्प्लीट करावंच लागलं. आणि ते कम्प्लीट करून आम्ही निघालो शिकागो एक्सप्लोअर करायला. सो फर्स्ट आम्ही शिकागो हेलिकॉप्टर एक्सपिरियन्स घेतला. खरंच खूप सुंदर अनुभव होता. इतक्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सना उंचावरून बघणं एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. एक भन्नाट आयडिया सांगते, कोणती ॲक्टिव्हिटी और इव्हेंट बुक करताना पहिले गुगल करून बघा, बिकॉज इथे खूप छान छान डील्स भेटून जातात. सो आम्हाला पण ह्यांच्या ऑफिशियल साईडवर चांगली ऑफर मिळाली. सूर्याची सुंदर किरणं, एका बाजूला लेक मिशिगन आणि एका बाजूला सुंदर सिटी. सच ए ब्युटिफुल अँड ब्रेक टेकिंग व्ह्यू. We'll be right back.
झाल्यावर त्यांची एक लॉबी आहे. सो त्या वॉलवर तुम्ही तुमचं नाव, कोणताही मेसेज लिहू शकता, एक आपली आठवण म्हणून. विलिस टॉवर 1450 फूट उंच आहे, 110 फ्लोअर्स आहेत. एका वर्षाला अंदाजे 10 लाखापेक्षा जास्त लोक इथे विजिट करतात. हा आहे वेटिंग एरिया. आम्ही इथे ऑलमोस्ट 4 तास वेट केला. शक्यतो लॉंग वीकेंड तुम्ही टाळा. शिकागो स्कायडेक बेसिकली एक काचेचा बॉक्स आहे ज्यात तुम्ही उभं राहून 1353 फूट उंचीवरून थरार अनुभवू शकता. प्रत्येकाला 30 सेकंड टाइम स्लॉट भेटतो. तुम्ही तुमचे फोटोज उंचीवर असण्याचा आनंद अनुभवू शकता. सो शिकागो स्कायडेक नंतर आम्ही गेलो नेक्स्ट हॉटेलला चेक इन करायला. सॉफिटल हॉटेल जे डाऊनटाऊन मध्येच आहे आणि अगदी स्कायडेकच्या जवळच आहे. हॉटेलच्या फॅसिलिटीज अँड ॲम्बियन्स फारच सुंदर आहे. हे मी हायली रिकमेंड करेन. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या स्पेशल डिनर डेटला, जे 95th फ्लोअरला आहे आणि म्हणून त्या रेस्टॉरंटचं नाव द सिग्नेचर रूम ॲट 95th फ्लोअर असं आहे. इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. तुम्ही तुमचं डिनर खूप चांगल्या व्ह्यूसोबत घेऊ शकता. ही सिटी जितकी दिवसा खूप सुंदर दिसते तितकीच रात्रीसुद्धा अप्रतिम दिसते. नेक्स्ट डे आम्ही गेलो 360 शिकागो ऑब्झर्वेशन डेकला. 360 शिकागो बेसिकली इट्स लाईक ॲडव्हेंचर. विंडोच्या पलीकडे हँडल पकडून तुम्ही उभं राहू शकता आणि स्लोली स्लोली ती ग्लास टिल्ट होते टुवर्ड्स ग्राउंड. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. 1000 फीट उंच टिल्ट होऊन पूर्ण शिकागो सिटीला तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. रिअली खूप स्केरी आणि मजेदार एक्सपिरियन्स होता. Jean-Baptiste Pointe du Sable.
in our Chicago X-Plane. That's typically Wednesdays and Saturdays this time of year, if they're both scheduled to go through. मला हा ट्रीपमधला बेस्ट पार्ट जो वाटला तो आर्किटेक्चर बोट इन शिकागो. लेक मिशिगनचा काही भाग शिकागोच्या टाउन टाउनमधून सुद्धा जातो. सो क्रूजमध्ये बसून तुम्ही त्या रिव्हरचा आणि त्या रिव्हरच्या बाजूला असणाऱ्या 50+ जास्त बिल्डिंगचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. अगदी 90 मिनिटांमध्ये शिकागोच्या बिल्डिंगच्या आर्किटेक्चरची आणि त्याच्या हिस्ट्रीची सगळी माहिती तुम्हाला भेटते आणि त्यासाठी टूर गाईड सुद्धा असतो. अवर बोट आर्किटेक्चर एक्सपिरियन्स वॉज रिअली ग्रेट. 100% रिकमेंडेड. Set back there, a little in the distance, you'll see another beautiful Mozart building that has these little temple structures on the corner and the dome on top. That's the jeweler's building from 1927. Now, the idea was to design a building that jewelry companies would be enticed to move into. So they had some different state-of-the-art parks, collectively known as Marina City, affectionately referred to as the Corn Cob Towers. Those were completed in 1964, designed by the architect Bertrand Goldberg. Now Goldberg, even though he was an associate and friend of Mies van Rohe, he went in a different direction for simplicity. He said, "I am rebelling against the straight line." With a more natural feel to his buildings. So he tried very hard to keep straight lines and right angles out of them. Now up top you got residences, below that parking garages, below that restaurants, retail, the marina. Other buildings included in this complex, there's an office tower behind it. It's now Art Deco often has these inset windows, which create long vertical lines going up your building. That emphasizes verticality. Your eyes naturally follow those along the sky. And this was built as a wholesale facility for Marshall Field, the retailer that used to be here. But you may notice there's these heads on the pillars in front. Essentially part of the Retail Hall of Fame. Some describe it the Pez Dispenser Hall of Fame. So here you got Fields, Miley, Ward. There's normally 8 heads up there, some of them are down for construction. Unfortunately, though, the merchandise mart opened right around the time the Great Depression was looming. Fields' wholesale business was unsuccessful, so they sold the building in the 1940s to Joseph Kennedy. Of that Kennedy family, they went on the mark. Nowadays, another real estate firm has it. Trade shows happen there, interior design showrooms, food court hall, and a massive amount of office space. But now we come to Wolf Point, where the 3 branches of the Chicago River meet up. I've been giving tours now for 5 years. This is definitely the area of it that has changed the legendary Chicago story. And like any good legend, there's about 3 different versions of it, parts of which I can absolutely verify. And some parts, they get a little hazy. So you believe as much as you like, it's still a great story. And I can tell you for a fact that building was not a good gift. It opened around the same time as stuff we're going under, Route 66. Yeah, famous roadway connecting us all the way to California runs along.
ऑब्जेक्ट ज्याला द बीन असं सुद्धा म्हणतात बिकॉज ऑफ इट्स शेप. हा बीन इंडियन आर्टिस्ट अनिश कपूर ह्यांनी डिझाईन केला आहे. द बीन इज लोकेटेड इन मिलिनियम पार्क, जे शिकागोच्या डाऊनटाऊनमध्ये आहे. रिफ्लेक्ट सरफेस असल्यामुळे पूर्ण डाऊनटाऊन त्यावर रिफ्लेक्ट होतो. लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.